भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये सध्या उमेदवार बदलाच्या चर्चेनं जोर धरलाय. मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ या कोथरूडमधील दोन्ही प्रबळ नेत्यांची केंद्रात वर्णी लागली आहे. तरी सद्यस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून नवा चेहरा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मागच्या 5 वर्षापासून कोथरूडची आमदारकी सांभाळत आहेत. मात्र या काळात आयात उमेदवार हा शिक्का त्यांना पुसता आलेला नाही. 5 वर्षातील त्यांची सुमार कामगिरी, लोकांकरिता सहजासहजी उपलब्ध न होणे, कोथरूड व कोथरूडकरांशी समरस होण्यात आलेले अपयश, यामुळे दादांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याऐवजी कामाचा माणूस अशी प्रतिमा तयार झालेल्या अमोल बालवडकर यांना मैदानात उतरवले जाऊ शकतं असंही बोललं जात आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये या निवडणुकीत उमेदवारीच्या पातळीवर परिवर्तन होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोथरूडची समीकरणं व तेथे कुणाला असेल अधिकची संधी याचा घेतलेला बोलबिंदासने हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोथरूडचा एकेकाळी शिवाजीनगर मतदारसंघात समावेश होता. या काळात शिवसेना नेते माजी मंत्री शशिकांत सुतार, विनायक निमन यांनी मतदारसंघाचं नेतृत्व केलं. 2009 पुनर्रचनेत कोथरूड हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून उदयास आला आणि युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. सेनेतून चंद्रकांत मोकाटे यांना तिकीट देण्यात आलं व मोकाटे यांनी येथून सहज विजय संपादन केला. त्यानंतर 2014 युती तुटल्याने सेना व भाजपाने येथून स्वतंत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांनी तब्बल 64,662 मतांनी सेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला. तेव्हापासून कोथरूड हा भाजपाचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र 2019 सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असलेल्या चंद्रकांतदादांसाठी कोथरूडमधून मेधाताईंचं तिकीट कापण्यात आलं. चंद्रकांतदादांच्या प्रचारासाठी भाजपची सर्व यंत्रणा कामाला लागली खरी, परंतु उमेदवार आयात करण्यात आल्याने कोथरूडकरांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्याचा परिणाम मताधिक्यावर झाला. मनसेच्या ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी येथून भाजपाच्या चंद्रकांतदादांना कडवी लढत दिली. अखेर दादा 25,495 मताच्या निसळत्या फरकाने विजयी झाले. मागच्या 5 वर्षात पुला काढून बरंच पाणी वाहून गेलंय. तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या मेधाताईंचे राज्यसभेवर पुनर्वसन करण्यात आलं. तर प्रबळ दावेदार असलेल्या मुरली अण्णा मोहोळ यांना पुण्याचे खासदारपद व केंद्रीय मंत्रीपद असा दुहेरी मुकुट प्राप्त झाला. असं असलं तरी कोथरूडमधून चंद्रकांतदादांना पुन्हा उतरवल्यास भाजपाला निवडणूक जड जाईल असं विश्लेषण केलं जात आहे. मागच्या 5 वर्षात दादांना आमदार म्हणून आपला ठसवता कोथरूडमध्ये उमटवता आलेला नाही. आमदार म्हणून काम करताना आयात उमेदवारा शिक्का पोसण्याची नामी संधी त्यांच्याकडून गमावली गेली आहे. परंतु ठोस सांगता येईल असं कोणतंही काम दादांच्या नावावर नोंदवलं गेलेलं दिसत नाही. खरं तर दादा मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत, तसंच लोकांच्याही संपर्कात ते फारसे राहिले नव्हते. त्यामुळे एकूणच मतदारसंघात त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. दादा चर्चेत राहिले ते त्यांच्या वेगवेगळ्या विषयावरील वक्तव्यांमुळं. कोथरूडमध्ये मराठा व ब्राह्मण समाज लक्षणीय आहे, मात्र हा समाजही बहुतांशी दादांवर नाराज दिसतो. दादांनी कोल्हापुरातून कोथरूडकडे आपला मोर्चा वळवला, पण ते कधीही कोथरूडकर झाले नाहीत. येथील जनतेला ते आपलेसे वाटत नाहीत, हाच त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडसर मानला जाऊ शकतो. हे पाहता दादांना पुन्हा रिंगणात उतरण्याची रिस्क पक्षाकडून घेतली जाण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे नगरसेवक अमोल बालवडकर हेही उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. बालवडकर हे बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागात काम करतात. बाणेर, बालेवाडीची ते प्रतिनिधित्व करतात. या भागातील काम करणारा कार्यकर्ता व नागरिकांच्या संपर्कात असणारा कार्यकर्ता अशी अमोल बालवडकर यांची ओळख आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाणमधला पाणी टंचाईचा प्रश्न बालवडकर यांनी धसास लावला होता. त्यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या 24/7 या योजनेमुळे सर्वांपर्यंत पाणी पोहोचवणे शक्य झाले. मात्र प्रशासनाच्या हातात पालिकेचा कारभार गेल्यानंतर ही लिंक तुटली, पाणी पुरवठा विस्कळीत झाला. अशावेळी बालवडकर यांनी पुढाकार घेत पाणी प्रश्नावर तीव्र लढा दिला. तसेच बाणेर, बालेवाडी, सूस म्हाळुंग्यातील जनतेला जागरूक करीत याला लोकलढ्याचे स्वरूप दिले होते. याशिवाय बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील प्रमुख राधा चौकातील कोंडी फोडण्यासाठी त्यांनी दिलेला वाहतूक नियोजनाचा रोडमॅपही दिशादर्शक ठरू शकतो. पुण्याचे उपनगर म्हणून कोथरूडचा प्रचंड विकास झाला. त्यानंतर त्याच्या लगत असलेल्या बावदन, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे या भागातही मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालंय. कोथरूड पट्ट्यात भाजपला मानणारा वर्ग लक्षणीय आहे, तर बाणेर, बालेवाडी या पट्ट्यात अन्य पक्षांचाही काही प्रमाणात मतकोटा आहे. बालवडकर यांना उमेदवारी दिली
तर कोथरूडबरोबरच बाणेर, बालेवाडी ह्या सगळा जो पट्टा आहे जो समाविष्ट गाव आहे म्हणजे उपनगर आहेत, या भागातलं सगळं मतदान भाजपकडे वळू शकल असं बोललं जात आहे. बाणेर बालेवाडी पाषाण भागातून 2014 विधानसभेसह 2019 लोकसभा व विधानसभा तसेच 2024 लोकसभा निवडणुकीतही भाजप उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाल्याचं दिसलं. ही बाब जमेची मानता येईल. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व पृथ्वीराज सुतार यांचीही नावं चर्चेत आहेत. मतदारसंघाच्या काही भागात सेनेचा प्रभाव आहे. चंद्रकांत दादांनी मोठी जाहिरातबाजी केली असली तरी त्यांचा जाहिरातबाजीचा निवडणुकीत कितपत प्रभाव पडेल याविषयी संशयता आहे. त्यामुळे भाजप बालवडकरांच्या माध्यमातून फ्रेश चेहरा देण्याची दाट शक्यता आहे. कोथरूडमध्ये भाजपा नवा चेहरा देणार का याचीच आता फक्त उत्सुकता असेल. कोथरूडमध्ये काय होणार आहे हे आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.